विश्वास आणि जिव्हाळ्यावर आता सामची भरारी पॉडकास्टच्या जगातही. समाज, संस्कृती आणि मनोरंजनाचा प्रवास आता तुमच्या कानापर्यंत. नव्या डिजिटल युगासाठी सज्ज साम तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. भेट द्या samtv.com या वेबसाईटला किंवा डाउनलोड करा साम टीव्ही ॲप. नमस्कार, मी सुधीर इंगळगी. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. मुंबईच्या अंमली पदार्थ विभागानं गुजरातमधून 704 किलोहून अधिक ड्रग जप्त केलंय. यापूर्वी देखील अशी कारवाई करण्यात आली होती. आपण आजच्या पॉडकास्टमधून त्याविषयी जाणून घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरलंय. त्यांच्यावर परखड भाषेत टीकाही केलीय. ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत. तलाक ए हसनविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला गुगलच्या एका बातमीनं. गुगलनं त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी दिलीय. ती काय असणार आहे हे आपण ऐकणार आहोत. गुगलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गुगलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी बसण्याची वेळ येऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार गुगलच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना ताकीद दिलीय की जर कंपनीला अजूनही चांगले रिझल्ट्स मिळाले नाहीत तर कर्मचारी कपातीसाठी तयार राहा. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल असमाधानी असल्याचं सांगण्यात येते. त्याबद्दल त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या देखील होत्या. गुगल क्लाउड सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सिनियर अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की ओव्हरऑल सेल्स प्रॉडक्टिव्हिटीची चाचपणी केली जाईल आणि पुढच्या तिमाहीचे परिणाम चांगले आले नाहीत तर कर्मचाऱ्यांसाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं आता कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. पिचाई यांच्या अनुसार गुगलची प्रॉडक्टिव्हिटी अपेक्षेपेक्षा कमी आहे. 2022 दुसऱ्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कमी झालंय. पिचाईंनी सांगितलंय की कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. हायरिंग प्रक्रिया थांबवणारी गुगल ही एकमेव कंपनी नाहीये. यापूर्वी देखील अनेक संस्थांनी अशी पावलं उचलली आहेत. फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे सीईओ व संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी देखील स्पष्ट केलं होतं की जे कंपनीच्या अपेक्षेनुसार परफॉर्म करणार नाहीत त्यांना काढण्यात येईल. गुजरातमधील एक मोठी बातमी आता आपण ऐकणार आहोत. मुंबईच्या अंमली पदार्थ विभागानं गुजरातमधून 704 किलोहून अधिक ड्रग जप्त केलंय. याची अंदाजे किंमत 1026 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांना अटकही केली आहे. मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाच्या वरळी युनिटनं MD ड्रग जप्त केलंय. हे ड्रग गुजरात राज्याच्या भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर तालुक्यातून जप्त करण्यात आलंय. गुजरातच्या एका कारखान्यात रासायनिक पदार्थाच्या मिश्रणातून हे अंमली पदार्थ बनवले जात होते. अंदाजे 704 किलोहून अधिक वजनाचे हे ड्रग्ज असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याआधीही अनेकदा गुजरातमधून अशा प्रकारे ड्रग्जचा साठा मोठ्या प्रमाणावर आढळून आलाय. यापूर्वी गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं कच्छ जिल्ह्यातील अदानी समूहाच्या मालकीच्या मुंद्रा बंदराजवळ एका कंटेनरमधून तब्बल 70 किलो हेरॉईन जप्त केलं होतं, ज्याची किंमत अंदाजे 350 कोटी रुपये आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील अजमान फ्री झोनमधून हा माल मुंद्रा बंदरामध्ये आणण्यात आला होता. नंतर हा माल पंजाबमध्ये पाठवण्यात येणार होता अशी माहिती सूत्रांनी दिली होती. तलाक ए हसन विषयीची बातमी आता आपण जाणून घेणार आहोत. मुस्लिम धर्मात पत्नीला घटस्फोट देण्याची तलाक ए हसन ही प्रथा प्रथमदर्शनी किंवा सकृतदर्शनी इतकी अनुचित वाटत नाही. याचा अजेंडा केला जाऊ नये असं न्यायालयाचं मत आहे. अशी महत्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. न्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्यायाधीश SK कौल यांच्या पीठासमोर याबाबत सुनावणी सुरू आहे. याबाबत 29 ऑगस्टला पुढील सुनावणी होईल. पत्रकार बेनझीर नाझ यांनी पतीनं आपल्याला तलाक ए हसन दिला आणि हुंड्यासाठी छळ करून नंतर तलाक दिला अशी तक्रार करणारी याचिका दाखल केली आहे.
तलाकबाबत न्यायालयानं तटस्थ धर्म, तलाकची एकसमान प्रक्रिया व तटस्थ समान आधाराबाबत एकसारखे दिशानिर्देश तयार करावेत अशीही त्यांनी या याचिकेत विनंती केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं या पद्धतीत संबंधित महिलेकडंही लग्न टिकवून ठेवण्याचे पर्याय उपलब्ध असतात असं मत मांडलंय. सहमतीनं विभक्त होण्यास तुम्ही तयार आहात का याबाबत पुढच्या सुनावणीत सांगा असं न्यायालयानं बेनझीर यांना सांगितलंय. तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत, ही याचिका जनहित याचिका म्हणून का दाखल केली असाही सवाल न्यायालयानं विचारलाय. तीनदा तलाकबंदी या प्रकरणात तलाकच्या अन्य पद्धतींबद्दलचे काही प्रश्न अनुत्तरित राहिले होते, त्यामुळं तलाक हे हसनबाबत सुनावणी केली पाहिजे अशी विनंती बेनझीर यांचे वकील पिंकी आनंद यांनी केलाय. या तलाक पद्धतीत महिलांकडेही एक पर्याय निश्चितपणे उपलब्ध असतो, त्यामुळं असा तलाक हा महिला अधिकारांचा सरसकट अवमान ठरतो. या मताशी सकृतदर्शनी आपण सहमत नाही असं न्यायाधीश कौल यांनी सांगितलंय. बेनझीर यांचा हुंड्यासाठी सासरी छळ होत होता, त्यांनी हुंडा देण्यास असमर्थता व्यक्त केली तेव्हा पतीनं एका वकिलाकरवी त्यांना तलाक ए हसन दिला असं याचिकेत म्हटलंय. अशा पद्धतीनं एकतर्फी तलाक देणं हा मनमानी व समानतेच्या घटनादत्त अधिकारांचा उल्लंघन करणारा ठरतो. तलाकची ही प्रथा सती प्रथेप्रमाणेच सामाजिक कुप्रथा आहे. इस्लामच्या मौलिक सिद्धांतामध्ये तलाक ए हसनचा समावेशच नाहीये, त्यामुळं न्यायालयानं ही पद्धत देखील बेकायदेशीर म्हणून घोषित करावी असा युक्तिवाद बेनझीर यांच्या वतीनं करण्यात आलाय. तलाक ए हसन म्हणजे काय? तीनदा तलाक म्हणून तलाक देण्याची प्रथा इस्लाममध्ये आहे, मात्र तलाक ए हसन व तलाक ए बिद्दत या अन्य दोन प्रथांबद्दल अद्याप देशात कायदेशीर निर्णय आलेला नाहीये. तलाक ए हसन मध्ये पती आपल्या पत्नीला एकदा तलाक म्हणतो, त्यानंतर तो महिनाभर तिच्या उत्तराची वाट पाहतो, दुसऱ्या महिन्यात तो पुन्हा तिला तलाक म्हणतो आणि तिसऱ्या महिन्यात त्याने पत्नीला तिसऱ्यांदा तलाक म्हटल्यावर तो विवाह संपुष्टात येतो. साम टीव्ही, ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स, टीव्ही पत्रकारितेतील संतुलित आणि निष्पक्षपाती अग्रेसर चॅनल, मनाचा ठाव घेणारे अनेक सेगमेंट्स, अनेक वार्ता प्रकार, अनुभवा नव्या जगाची नवी स्पंदने साम सोबत. भेट द्या samtv.com या वेबसाईटला. श्रोते हो, आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. सार्वजनिक खरेदीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म GEM वर 1 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध सरकारी विभाग आणि राज्यांनी 60 कोटीहून अधिक किमतीचे 2.36 कोटी राष्ट्रध्वज खरेदी केलेत. हर घर तिरंगा मोहिमेसाठी हे ध्वज खरेदी करण्यात आलेत. सरकारी खरेदीदारांसाठी खुले आणि पारदर्शक खरेदी मंच तयार करण्यासाठी वाणिज्य मंत्रालयानं 9 ऑगस्ट 2016 रोजी सरकारचं ई मार्केट प्लस लॉन्च केलं. केंद्र आणि राज्य मंत्रालय, विविध विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्वायत्त संस्था आणि स्थानिक संस्था यासारख्या सर्व सरकारी खरेदीदारांकडून प्लॅटफॉर्मवर खरेदी केली जाते. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीनं पुणेकर हैराण झालेत. ऑफिस शाळा सुटायच्या वेळी तर हमखास वाहतूक कोंडी होतेच, अनेकदा वाहतूक कोंडीतच लोकांना तास तासभर अडकून पडावं लागत असल्यानं त्यावर उपाय शोधण्यासाठी सध्या पुणे शहर वाहतूक शाखा प्रयत्न करत आहे. शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी लवकरच ट्रॅफिक सिग्नल सुरू आणि बंद करण्याचा कालावधी वाढवण्यात येणार आहे. शहरात 276 ट्रॅफिक सिग्नल कार्यान्वित आहेत. शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणाचे सिग्नल 90 ते 120 सेकंदाचे आहेत. गरजेनुसार याची वेळ 150 ते 180 सेकंद करण्याचं काम सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली. शहरातील आता वर्दळीच्या चौकातील सिग्नलला चालकांना आता थोडा वेळ थांबावं लागणार आहे. मेट्रो प्रकल्प, पावसामुळे पडलेले खड्डे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग यामुळे गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. मुलगी झाली हो या मालिकेमुळं लोकप्रिय झालेले अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर देखील तितकेच सक्रिय असणारे सेलिब्रिटी आहेत.
त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला या मालिकेतून काढून टाकल्याच्या घटनेवर प्रकाश टाकलाय. या पोस्टमार्कचे निमित्त ठरलाय बस बाई बस हा शो. यात अभिनेत्री अनिता दाते सहभागी झाली होती. किरण माने यांनी लिहिलंय की चूक असो व नसो, कलाकाराला काढून टाकण्याआधी त्याला लेखी नोटीस का नाही दिली जात? त्याच्यावरच्या आरोपांचे पुरावे व्यवस्थित तपासले गेले होते का? मला काढून टाकणाऱ्यांकडे या प्रश्नांची उत्तरं नाहीत, म्हणून माझ्याविषयी विवेकी भूमिका मांडणारी अनिता महत्वाची आहे. याबरोबरच माझ्या पाठीशी ठामपणे निडरपणे उभ्या राहणाऱ्या प्राजक्ता केळकर, श्वेता आंबीकर, शीतल गीते आणि गौरी सोनार यांचेही किरण यांनी आभार मानले. ICC पहिल्यांदा महिला फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केलाय. आत्तापर्यंत ICC फक्त पुरुष क्रिकेटसाठी फ्युचर टूर प्रोग्राम तयार करत होती. 16 ऑगस्ट 2022 रोजी प्रथमच 2022 ते 2025 पर्यंत महिलांचा फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर करण्यात आलाय. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या संस्थेनं मेगा इव्हेंटबद्दल देखील यात जाहीर केलं गेलंय. महिला क्रिकेटसाठी डिझाईन केलेले फ्युचर टूर प्रोग्राममध्ये 2025 अखेरीस सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय मालिका खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये भारतात होणाऱ्या ICC महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भविष्यातील दौऱ्यांचा कार्यक्रम तयार करण्यात आलाय. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघ 2022 ते 2025 या कालावधीत 2 कसोटी 24 एकदिवसीय आणि 36 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी. शिंदे फडणवीस सरकारमधील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेलं मारहाण प्रकरण. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलंय, सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? अशा शब्दात पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडलेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणीही यावेळी अजित पवार यांनी केली. विरोधकांवर टीका करताना अजित पवार म्हणाले, हे सरकार अजून येऊन काही दिवस झाले असं असताना यांच्यातले काही आमदार हे अक्षरशः महाराष्ट्रामध्ये संघर्ष पेटावा अशा प्रकारची भाषा वापरत आहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा, शिवसैनिकांचे हात तोडा, हात तोडता नाही आले तर तंगडी तोडा, आरेला कारे म्हणा, कोथळा काढा. अरे काय पद्धत, कुठं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, कुठं आपले पहिले संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला, ज्यांनी नेहमी काम करत असताना कशा पद्धतीनं आपण राजकारण केलं पाहिजे, संस्कार कशा पद्धतीनं झाले पाहिजेत हे सगळ्यांना शिकवलं. त्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी घडवलेल्या महाराष्ट्रामध्ये तोडा फोडा मारा ही पद्धत ह्या हे एकनाथराव शिंदेंना पटतं, देवेंद्र फडणवीस साहेबांना पटतं, भाजपला पटतं. नुसतं त्याच्यावर नाही, पत्रकार मित्रांनो, एकातर बहादर विधायकांनी शिंदे गटाच्या आमदारांनी एका आमच्या म्हणजे सरकारच्या कर्मचाऱ्यालाच मारलं, म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागलेला आहे. तुम्ही स्वतःला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय, मस्ती आली काय तुम्हाला? शेवटी कुणी व्यक्ती असली तर सगळ्यांना संविधान कायदा नियम सारखे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. गेल्या अनेक दिवसांपासून त्याची चर्चा रंगलीय. अजित पवारांनी यावेळी एक पत्रकार परिषद घेतलीय, तसंच अधिवेशनात विरोधकांकडून कोणते मुद्दे उपस्थित केले जातील याची माहितीही दिलीय. श्रोते हो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटू. धन्यवाद. रिसर्च आणि स्क्रिप्ट युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.